बोला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील साहेब आणि किरीट सोमय्या यांनी माननीय मुश्रीफ साहेब यांचे व त्यांचे कुटुंबियांच्या विरुद्ध खोट्या चुकीच्या बातम्या पसरवणे, त्यांची बदनामीकारक मजकूर प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रसिद्ध करणे अशा गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे मुश्रीफ साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांची जी बदनामी झाली त्यासाठी आम्ही त्यांच्याविरुद्ध या दोघांच्याही विरुद्ध 100 कोटी रुपयांसाठीचा दावा दाखल केला होता. त्या कामी चंद्रकांत दादा पाटील यांच्या वतीने मुंबईचे वकील प्रल्हाद परांजपे यांनी अर्ज दिला होता की चंद्रकांत दादा पाटलांच्या विरुद्ध हा दावा चालण्यास पात्र नाही आहे, त्यांना विनाकारण यामध्ये पक्षकार केलेला आहे, त्यांच्याविरुद्ध कारण घडत नाही आहे आणि त्यामुळे हा दावा रद्द करावा. आम्ही त्यास उत्तर दिलं होतं की चंद्रकांत दादा पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, किरीट सोमय्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, चंद्रकांत दादा पाटील यांच्या चिथावणीवरून हे सगळं चाललेलं आहे असं मुश्रीफ साहेबांचंही स्टेटमेंट आधी आलं होतं. त्यामुळे ह्या गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आणल्यानंतर कोर्टाने आज त्या अर्जावर निर्णय दिला. आमचं म्हणणं आहे ते ग्राह्य धरलं, चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरुद्ध दावा चालण्यास पात्र आहे असं कोर्टाने निष्कर्ष काढला आणि त्यांचा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे आता हा दावा चंद्रकांत दादा पाटील आणि किरीट सोमय्या या दोघांच्याही विरुद्ध चालण्यास पात्र आहे आणि तो चालणार आहे.